धक्का तंत्र काय असतं याची जाणीव नुकत्याच घोषित झालेल्या 3 राज्यांच्या मुख्यमंत्री पदांच्या नावामुळे निश्चितच झाली असेल. राजस्थानचे मुख्यमंत्री कोण तर भजनलाल, जे पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलेत. संघाची पार्श्वभूमी या पलीकडे राजकारणात त्यांना विशेष असं काहीही स्थान नव्हतं. अगदी मुख्यमंत्री पदाची घोषणा होणार होती त्यापूर्वी भाजपच्या सगळ्या नवनिर्वाचित आमदारांचं जे फोटो सेशन करण्यात आलं तेव्हा देखील ते सगळ्यात मागच्या लाईनमध्ये उभा असलेले दिसून आले होते. कोणालाच कल्पना नव्हती की भजनलाल सारखे व्यक्ती राजस्थानचे मुख्यमंत्री होतील. जी गोष्ट आता राजस्थानात झाली तीच गोष्ट मध्य प्रदेशात सुद्धा. इथेही शिवराज सिंग यांच्या नावाला फुली मारत मोहन यादव हा नवीन चेहरा मुख्यमंत्री झाला. छत्तीसगडमध्ये रमण सिंग यांच्यासारखं मातब्बर नाव ज्यांना विधानसभेचं अध्यक्ष करण्यात आलं आणि विष्णुदेव साय यांना छत्तीसगडचे मुख्यमंत्री म्हणून घोषित करण्यात आलं. हायकमांडने एकदम नवी नावं समोर आणली आणि त्यांना त्या त्या राज्यांचं मुख्यमंत्री केलं. या रणनीतीमुळे नेमकं काय होतं तर राज्याचा कंट्रोल हा केंद्राच्या हातात राहतोच. शिवाय राज्याच्या राजकारणात जे काही गटतट झालेले असतात ते संपण्याची शक्यता निर्माण होते. इंदिरा गांधी सुद्धा जेव्हा बहुमतात होत्या तेव्हा महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये पहिल्यांदाच निवडून आलेल्या बाबासाहेब भोसलेंना किंवा विधानसभेच्या निवडणुकीत न उतरवता खासदार असणाऱ्या आणि धर्माने मुस्लिम असणाऱ्या अंतुलेंना मुख्यमंत्री करत त्यांनी धक्का तंत्राचा प्रयोग केला होता. आता हे धक्का तंत्र किती उपयोगी येतं किती नाही येत हा नंतरचा विषय. पण महाराष्ट्रात सुद्धा असाच प्रयोग झालाच तर महाराष्ट्राच्या राजकारणात अशी कोणती नावं आहेत का? आहेत, तर ती नेमकी कोणती आहेत आणि खरंच देवेंद्र फडणवीसांना पर्याय म्हणून ही नावं केंद्राचं हायकमांड समोर आणेल का? जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. आता देवेंद्र फडणवीसांना शह देण्यासाठी महाराष्ट्रात देखील प्रयोग होईल. फडणवीसांना केंद्रात पाठवलं जाईल किंवा एकनाथ शिंदे अजित पवार असे पर्याय असताना भाजप नव्या नावांचा पर्याय सुचवणार नाही या गोष्टी एकीकडे, पण महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपचा डार्क हॉर्स ठरू शकतील असे कोणते चेहरे आहेत हे पाहणं गरजेचं आहे. सुरुवात करूयात ती विनोद तावडे या नावापासून. राज्याच्या राजकारणातनं दूर झाल्यानंतर पक्षाने माझ्यावर अन्याय केला, पक्ष नेतृत्वावर आपली नाराजी होती अशी कोणतीही कारणं पुढे न करता विनोद तावडेंनी अगदी संयमाचं राजकारण केलं. आज ते केंद्रामध्ये आहेत, भाजप पक्षाच्या कार्यकारिणीत महत्वाच्या पदांवर आहेत. अगदी राजस्थानचा मुख्यमंत्री ठरवण्यात देखील त्यांची भूमिका महत्वपूर्ण होती. अर्थात काय तर राज्याच्या राजकारणातनं साईडलाईन झाल्यानंतर केंद्रामध्ये तावडेंनी ज्या पद्धतीने आपलं प्रस्थ निर्माण केलंय ते पाहता ते अगोदरच डार्क हॉर्स ठरलेत. निर्विवादपणे ते सध्या भाजप हायकमांडच्या जवळचे व्यक्ती आहेत. शिवाय भाजपच्या जुन्या गटतटाचं राजकारण, एबीव्हीपीची पार्श्वभूमी या गोष्टी तावडेंना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरचा डार्क हॉर्स म्हणून समोर आणतात. फक्त इथं एक मुद्दा निर्माण होतो तो म्हणजे विनोद तावडेंची इच्छाशक्ती. विनोद तावडेंचं वय आणि पक्ष संघटनेत सध्या सुरू असणारं त्यांचं काम पाहता सध्या ते एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्री पदापेक्षा महत्वाच्या भूमिकेत आहेत. दिल्लीमध्ये स्थिरावलेल्या राजकारण्यांना महाराष्ट्रात येणं हे डिमोशन वाटतं. त्यातही तावडे हे स्वतःला या चर्चांपासून दूर ठेवू पाहतायत. पक्ष संघटनेत काम केलं तर अजूनही चांगले पर्याय निर्माण होऊ शकतात याची जाणीव निश्चितपणे विनोद तावडेंना आहे. अर्थात तावडेंची इच्छाशक्ती ही एकमेव मर्यादा सोडली तर तावडे या रेसमध्ये निश्चितच असतील. विनोद तावडेंनंतर नंबर लागतो तो चंद्रकांत पाटील यांचा. अमित शहांसोबत व्यक्तिगत संबंध, संघाची पार्श्वभूमी, एबीव्हीपीचं राजकारण अशा सगळ्याच केंद्राच्या अनुकूल असणाऱ्या गोष्टी चंद्रकांत पाटलांच्या सोबत आहेत. शिवाय चंद्रकांत पाटील हे भाजपसाठी असं नाव आहे जे पक्षशिस्तीच्या कधीही पुढे जात नाहीत. मध्यंतरीच्या काळात वादग्रस्त वक्तव्यांमुळे चंद्रकांत पाटलांचं नाव डॅमेज झालं होतं. विरोधकांकडून सुद्धा ते मोठ्या प्रमाणात डॅमेज करण्यात आलं. पण एकाच वेळी 12 मंत्रालय सांभाळण्याचा अनुभव, केंद्रासोबत असणारे संबंध या गोष्टी चंद्रकांत पाटलांना या रेसमध्ये आणताना दिसतात. चंद्रकांत पाटलांच्या बाबतीत फक्त एकच मर्यादा येऊ शकते, ती म्हणजे मराठा मुख्यमंत्री द्यायचा का नाही ही केंद्राची असणारी भूमिका. जर का ओबीसी आणि मराठा ही दोन्ही नावं टाळून मुख्यमंत्री द्यायचं ठरलं तर मात्र चंद्रकांत पाटील या रेसमधनं मागे पडू शकतात. मात्र अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यासोबत असणारे पूर्वापार संबंध, अमित शहांचे फेवरेट आणि एबीव्हीपीची पार्श्वभूमी चंद्रकांत पाटलांना डार्क हॉर्सच्या यादीत उभा करते एवढं मात्र निश्चित आहे. चंद्रकांत पाटलांनंतर नंबर लागतो तो आशिष शेलारांचा. शिवसेनेला शह देणारं मुंबईचं नाव, जय शहांसोबतचे असणारे संबंध, शहरी मराठा चेहरा आणि वय
या सगळ्या फॅक्टरवरती आशिष शेलार हे मुख्यमंत्री पदाचे डार्क हॉर्स निश्चितपणे ठरू शकतील. विशेषतः उद्धव ठाकरेंपासून दुरावल्यानंतर मुंबईत नेणारा चेहरा म्हणून आशिष शेलार यांच्या नावाला पसंती मिळू शकते. आशिष शेलारांचं नाव समोर येण्याचं अजून एक महत्वाचं कारण ठरू शकतं, ते म्हणजे मुंबईवरचा असणारा कंट्रोल. एकतर 2026 दरम्यान मतदारसंघ पुनर्रचना होण्याची शक्यता आहे, मग अशावेळी शहरी भागातल्या विशेषतः मुंबई परिसरातल्या विधानसभेच्या जागा या मोठ्या प्रमाणात वाढतील. अशावेळी मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा मुंबईत न यावा अशी भूमिका हायकमांडची असू शकते. त्यातही मुंबई महानगरपालिका पुन्हा ठाकरेंच्या ताब्यात आली तर मुंबईतनं शह देण्यासाठी आशिष शेलारांच्या नावाची किंमत वाढताना दिसते. आशिष शेलार सुद्धा एबीव्हीपीचा चेहरा म्हणून ओळखले जातात. शेलारांच्या नावाची मर्यादा आहे ती म्हणजे त्यांच्या असणाऱ्या महत्वाकांक्षा. आशिष शेलारांना जर महत्व आलं तर ते दुसरे देवेंद्र फडणवीस ठरू शकतात. गरज पडली तर त्यांना पदावरून दूर करणं हायकमांडसाठी अवघड ठरू शकतं. त्यातही मुंबईच्या उद्योगपतींवर थेट कंट्रोल असण्याची केंद्राची भूमिका असताना आशिष शेलारांच्या रूपात मध्ये गॅप ठेवण्याची तयारी केंद्र सरकार कदाचित करणार नाही. आशिष शेलारांनंतर नंबर लागू शकतो तो पंकजा मुंडेंचा. भाजपच्या स्टेट नेतृत्वावर नाराजी व्यक्त करताना सुद्धा पंकजा मुंडेंनी अमित शहा हे आमचे नेते आहेत अशीच भूमिका घेतलेली आहे. पक्षातनं साईडलाईनला केलं तरी पक्ष सोडलेला नाही ही त्यांची जमेची बाजू असली तरी अधून मधून नाराजी स्पष्ट करणारी त्यांची स्टेटमेंट सुद्धा त्यांना या रेसमधनं मागे सारताना दिसतात. एक महिला चेहरा, ओबीसी चेहरा आणि भाजपच्या विशेषतः जुन्या मुंडे गटाला सुखावणारा चेहरा म्हणून पंकजा मुंडेंचं नाव या रेससाठी पुढे येऊ शकतं. मात्र बीड लोकसभेसाठी पंकजा मुंडेंचं नाव हायकमांडकडून समोर येताना दिसतंय, मग अशावेळी पुन्हा बीड लोकसभा रिक्त करण्याची रिस्क भाजपचा हायकमांड घेणार नाही. नवे पर्याय देत असताना जुन्या नावांसोबत खटके उडू नयेत याची जाणीव देखील हायकमांडला निश्चितच आहे आणि याच मर्यादांचा विचार करता पंकजा मुंडेंचं नाव बॅकफूटवरती जाताना दिसतं. पंकजा मुंडेंनंतरचा नंबर असू शकतो तो अर्थात सुधीर मुनगंटीवारांचा. विदर्भातल्या नेत्याला विदर्भाचा पर्याय, मंत्रीपदाचा अनुभव, युवा मोर्चाचा इतिहास अशा अनेक गोष्टी सुधीर मुनगंटीवार यांना या रेसमध्ये आणतात. पण ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांच्या पहिल्या कार्यकाळात पर्याय म्हणून विरोधकांकडून सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची चर्चा व्हायला लागली तसं मुनगंटीवार डाऊन प्रोफाईल राहायला लागले. वाघनख्या आणण्यासारख्या गोष्टी देखील त्यांच्यावरतीच उलटलेल्या दिसतात. कारण अजून देखील महाराष्ट्रात वाघनखं ही आणली गेलेली नाहीयेत. अर्थात ती तात्कालिक गोष्ट असली तरी मुनगंटीवारांच्या उत्साही स्वभावाच्या मर्यादा दाखवण्यासाठी या गोष्टी पुरेशा बोलक्यात. त्यामुळेच मुनगंटीवारांच्या चेहऱ्याला किती समर्थन मिळतं हा देखील संशोधनाचा विषय ठरू शकतो. बाकी राधाकृष्ण विखे पाटील, नारायण राणे, रावसाहेब दानवे अशा अनेक नेत्यांचे पर्याय देखील भाजपसाठी समोर येऊ शकतात. पण मुद्दा हाच आहे की डार्क हॉर्स ठरवताना कोणते निकष लावले जातात. राजस्थान, मध्य प्रदेशची गणितं पाहिली तर कळतं की एकतर हायकमांडने नवे चेहरे देताना संघ, एबीव्हीपी हे प्रामाणिकपणाचे निकष लावलेत. अर्थात या निकषात बाहेरून आलेल्यांना किंमत मिळणार नाही हे स्पष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे केंद्राने केली आहे ती म्हणजे जी चर्चेत नावं असतात त्यांना मात्र सपशेल दूर सारलेलं दिसतं. अर्थात असं केल्यानं दोन गटात संघर्ष होणार नाही याची खात्री हायकमांडनं केली आहे. मध्य प्रदेशात मोहन यादव यांच्या नावाची शिफारसच शिवराज सिंग चौहान यांच्याकडनं तर राजस्थानमध्ये भजनलाल यांच्या नावाची शिफारस वसुंधरा राजे यांच्याकडनं घेतली. म्हणजे राज्यातले नेते दुखावले जाणार नाहीत याची खात्री केंद्राने हे निर्णय घेताना घेतलेली दिसतीये. त्यामुळेच जर का देवेंद्र फडणवीसांच्या ऐवजी पर्याय म्हणून दुसऱ्या नावाचा विचार झाला तर फडणवीसांकडून दोन्ही गटात नसलेल्या नावांबाबतीत शिफारस ही घेतली जाऊ शकते आणि या धक्का तंत्रामध्ये सहावं नाव देखील समोर येऊ शकतं हे मात्र निश्चित आहे. तुम्हाला काय वाटतं, वेळ आली तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचा डार्क हॉर्स नेमका कोण ठरू शकतो? तुमची मत आम्हाला कमेंट करून निश्चित सांगा. तुम्हाला कोणती नावं वाटतात ते सुद्धा सांगा आणि यांसारख्या व्हिडिओसाठी बोलभिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.